ऐकवेऱ्या दिला देव खंडेऱ्याला वंदन करून मी दुर्गेश बोल तुम्हाला सर्वांचं आपल्या मी हायकॉल मध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मस्त पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि या सीझन मध्ये बऱ्याच रानभाज्या आपल्या मार्केटला येतच असतात. पण मित्रांनो, माहीत आहे का, पावसाळा चालू झाला रे झाला का, या रानभाज्यांमध्ये एक अशी एक रानभाजी आहे जी आवर्जून प्रत्येकाच्या घरोघरी नेहमीच बनवली जात असते, ती म्हणजे कंठोळी. ही कंठोळी आपल्या फार्म मध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत असते. तर चला बघूया याच कंठोळ्याची एक सुंदर अशी रेसिपी. पण कंठोळ्या आपण बाजारातून आणण्यापेक्षा या फार्म मधूनच आपण आणणार आहोत. तर माझा मित्र आहे श्याम म्हणून, हा माझ्या प्रत्येक कामामध्ये बरोबरीने मदतीला असतो. तर त्याला मी घेणार आहे आणि त्याच्या सहाय्याने ही कंठोळी आपण या फार्म मधून काढणार आहोत. तर मित्रांनो, मस्त फ्रेश अशी कंठोळी आता माझ्या हातात आलेली आहे आणि या कंठोळ्यांपासून एक आपण सुंदर रेसिपी तयार करणार आहोत, ती म्हणजे भरलेली कंठोळी. मित्रांनो, पटकन या रेसिपीसाठी लागणार साहित्य नोट डाऊन करून घ्या. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे कंठोळी, अर्ध्या ओल्या नारळाचा खीस, अर्धी वाटी कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, 10-12 लसूण पाकळ्या, 1/2 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, चिमूटभर हिंग, 1/2 टेबलस्पून राई जिरे आणि चवीनुसार मीठ. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ही जी कंठोळी स्टफ करायची आहे म्हणजे भरायची आहे, त्याच्यासाठी लागणारं स्टफिंग अर्थात वाटण तयार करून घ्यायचं आहे, ते आपण पाट्यावरती तयार करून घेणार आहोत. चला आपण त्याचं स्टफिंग तयार करून घेऊया. हा जो ओल्या नारळाचा किस आहे तो आपण घेऊया. त्यानंतर मिरची, तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही 1 ते 2 वापरले तरी पण चालतील. लसूण घेऊया, आलं आणि ही कोथिंबीर. चला आपलं वाटण आता एकदम मस्तपैकी तयार आहे. आता आपण त्याला थोडं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्या वाटण्याला अगोदर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. साधारण आपण 2 चमचे तेल टाकून मस्तपैकी त्याला तापून घेणार आहोत. तेल मस्तपैकी छान तापलेलं आहे. आता यामध्ये आपण एक फोडणी तयार करून घ्या. सर्वप्रथम आपण राई जिरं आपण टाकून घेऊया. मी इथे 1/2 टेबलस्पून राई जिरं घेतलेलं आहे. त्यानंतर कढीपत्त्याच्या पाकळ्या टाकूया. चिमूटभर हिंग, फोडणी आपली मिक्स करून झाल्याच्या नंतर आपलं हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया.
मिक्स करून झाल्यावरती यामध्ये शिमुडभर हळद टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. त्यानंतर 1 टेबलस्पून आपण लिंबाचा रस घेतलेला आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. चला गॅस बंद करून घेऊया. आपली स्टफिंग आता एकदम कम्प्लीट आहे. तिला आपण थंड करून घेऊया. जोपर्यंत ही थंड होते तोपर्यंत आपण कंट्रोळी आहे ती कटिंग करून घेऊया. या कंट्रोळीला आपण असं मधून ब्रेक करून घेणार आहोत. असा एवढाच भाग आपल्याला ओपन करायचा आहे आणि एका सुरीच्या साह्याने जो आतील जो भाग आहे बिया वगैरे त्या आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला ही बाकीची पण कंट्रोळी आहेत ती क्लीन करून घ्यायच्यात. आपली कंट्रोळी कट करून झालेली आहेत आणि सर्व क्लीन करून झाले. स्वच्छ पाण्याने मी त्यांना चांगली धुवून देखील घेतलेली आहेत आणि आपलं वाटण देखील थंड झालेलं आहे. आता आपण त्यांना एक एक करून भरायला घेऊया. प्रेस करून जे बाकीचं जे वाटण आहे ते आपण काढून घेणार आहोत. असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. दुसरं घेऊया आपण. आपली कंट्रोळी देखील मस्तपैकी स्टफ करून झालेली आहे आणि मी इथे पॅन देखील चांगला गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण साधारण 1.5 ते 2 टेबलस्पून आपण तेल टाकून चांगली त्यांना क्रिस्पी अशी फ्राय करून घेणार आहोत. जास्त आपल्याला त्यांना फ्राय करून नाही थोडी क्रंची पण लागली पाहिजे. चला कंट्रोळी फ्राय करण्यासाठी सोडल्याच्या नंतर आपण त्यांना मध्ये मध्ये 2-2 मिनिटांनी त्यांना परतून घेणार आहोत. कारण का त्याची दोन्ही बाजू थोडी एकदम लालसर म्हणजे गोल्डन रंगापर्यंत आपली झाली पाहिजे. आपण झाकण ठेवून घेऊया. झाकण मी यासाठी ठेवलेलं आहे कारण का त्याची जी वरची कोटिंग आहे ती थोडी हलकी सॉफ्ट होईल आणि ती लवकर शिजून येते. तुम्ही ह्या कंट्रोळीला 2 प्रकारे पण अशी शिजून घेऊ शकता. प्रथम एकदा त्याला पाणी बॉईल करायचं, पूर्ण उकळून घ्यायचं आणि जशी आपण कट करून घेतलेली आहे त्याच पोर्शनमध्ये त्यांना पाण्यामध्ये साधारण 1 मिनिटापर्यंत ठेवून घ्यायचं. शिजवून घ्यायची नाहीत, फक्त 1 मिनिट त्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आणि नंतर ती काढून घ्यायच्यात. मग ती स्टफिंग आपली जी आपण जी आता बनवलेली आहे सेम तशी स्टफिंग आपल्याला बनवायची आणि मग ती कंट्रोळ्यामध्ये भरून घ्यायची आणि नंतर मग तुम्ही ती तळून घेऊ शकता. पण मी जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला वरची जी कोटिंग आहे म्हणजे त्याचं जे कंट्रोळी आहे पूर्ण ती थोडी क्रंची लागली पाहिजे म्हणून मी त्यांना पूर्ण बॉईल करून आणि मग नंतर त्याच्यामध्ये 1 मिनिट अशी काय प्रोसिजर वगैरे काय करत नाहीये. जशी आपण हे करणार थोडी क्रंची लागल्यावरती ते अजून चांगले लागतात खाताना म्हणून मी असे करतोय आणि आपण 1-1 मिनिटाने परतून घेणार आहोत. वा
मस्त हलका गोल्डन कलर याला सुरुवात झालेली आहे. पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत. कंटोळीची स्टफिंग तयार करत असताना जर ती थोडी प्रमाणामध्ये पुरली असेल तर काही टेन्शन घेऊ नका. आपली दोन्ही बाजूनी कंटोळी जेव्हा फ्राय होतील त्याच्यानंतर ती स्टफिंग थोडी यामध्ये ऍड करू शकता जर तुम्हाला हवी असेल तर, नाहीतर ती तुम्ही नुसती भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. चला आपण बघूया आपली कंटोळी कुठपर्यंत आले. वा, मस्त दोन्ही साईडला गोल्डन ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे. आता आपली कंटोळी ही ऑलमोस्ट तयार आहे. हिला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. माझ्याजवळ हे थोडंसं स्टफिंग उरलेलं आहे ते मी हे खाली बेसमध्ये टाकून घेतो. आहे की ना एकदम हटके रेसिपी. आता पटकन पावसाळा संपायच्या आतमध्ये ही रेसिपी एकदा तरी घरी नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर आहे, तुम्हाला आवडेल ही नक्कीच खात्री आहे. तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा अर्थात भरलेल्या कंटोळीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचा मी हे पोझिशन सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी तयार करून झाल्याच्या नंतर तुमच्या गोड प्रतिक्रिया आणि तुमचा अनुभव मला जरूर कळवा. आता मी हे कोहिला तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या सोशल साईटमध्ये सुद्धा फॉलो करू शकता. लवकरच एका छान आणि सुंदर रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.